आणि 174 कोटी आमच्या नुकसान भरपाईचे पैसे मंजूर आहेत परंतु हे सरकार टाकत नाही जिल्हा प्रशासनाने अजून 3 महिने झाले याद्यावरपर्यंत पाठवले नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आम्ही जगायचं का मरायचं हा प्रश्न आमच्या समोर आहे सरकारला जर आमचं जगणं मान्य नसेल तर पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीने आम्हाला शहीद करा आम्हाला गळफास घेऊन मरायचं नाही आम्हाला तुमच्या गोळीने मरायचं आम्हाला शहीद व्हायचं तुम्हाला देशात नकोच असेल तर मारून टाका गोळ्या घालून मारून टाका काय फासावर लटकवायचं तर लटकव आम्ही मागे हटणार नाही अशी आमची आज जरी तुम्ही मला आत्मदान करण्यापासून रोखलं असलं पोलिसाच्या दबाव टाकून तरी मी जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी स्वतःला आणि तुमच्या बंदुकीच्या गोळीला आणि आत्मदानाला संपवल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या आणि सरकारला महागात पडेल हे सरकारला महागात पडेल Thank you.